शिर्डी विधानसभेमध्ये परराज्यातील विद्यार्थ्यांकडून मतदान या आशयाची बातमी प्रसिद्ध झालेली आहे. याबाबत अधिक चौकशी केली असता सदरच्या विद्यार्थ्यांचा सर्वसाधारण रहिवास हा त्या ठिकाणचा आहे आणि ते रितसर मतदार आहेत, त्यामुळे ह्या बातमीमध्ये तथ्य. खरंच आपल्याला सर्वांना माहिती की आता विधानसभेचं मतदान चालू आहे आणि आपल्या ह्या शिर्डी मतदारसंघातून माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना जी उमेदवारी महायुतीच्या सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे, याच्या संदर्भात जो काय आरोप जे समोरच्या व्यक्तीने केलेला आहे हा आरोप पूर्ण 100% खोटा आहे. याच्या संदर्भात या ज्या मुली आहेत वर्षानुवर्ष आपल्याकडे शिक्षण घेतात इथल्याच रहिवासी आहेत आणि त्याचा पूर्ण दाखला आहे. आज जे काही आतमध्ये निरीक्षक आहेत हे निरीक्षक असं काही कुणाला डोळे झाकून मतदान करून देत नाही, त्यांच्याकडे त्यांचे आयडेंटिटी कार्ड असतात, प्रूफ असतात, नंतरच त्यांना ते आतमध्ये सोडतात. परंतु विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरायला लागल्यामुळे ह्या चांगल्या याला म्हणजे गालबोट कसं लागेल या दृष्टीने ते प्रयत्न करतायत. आणि आज विखे पाटील परिवार हा चौथी पिढी काम करत असेल, आमचे जे म्हणजे सहकारी आहेत, आमचे जे कार्यकर्ते आहेत रात्रंदिवस जीवाला जीव देणारे माणसं आहेत आणि हा खोटेपणा कधी आम्ही सहन करणार नाही. आणि आपल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा रहिवासीचे दाखल्याचं प्रमाणपत्र त्यांना दिलेलं आहे आणि ही न्यूज मला सुद्धा ऐकायला मिळालेली आहे. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.